नमस्ते. तर आज मी इथे बनवत आहे तिळाचे लाडू. तर त्यासाठी मी 2 वाटी तीळ घेतले आहेत. ते मी मंद गॅसवर हलके भाजून घेणार आहेत. हे बघा, आणि इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतले आहेत. आणि आपले ती असे छान गोल्डन असे भाजून झालेले आहेत. आणि मी शेंगदाण्याचा पण कूट करून घेतलेला आहे. हे बघा, शेंगदाण्याचा कूट झाल्यानंतर इथे मी भांडं तापत ठेवलं आहे. त्याच्यामध्ये मी 2 चमचे तूप टाकणार आहे. आणि तूप टाकल्यानंतर मी याच्यामध्ये 1.5 वाटी गुळाचा पाक गूळ टाकणार आहे. तर पाकासाठी आपल्याला पाक तयार करायचा आहे. तर मी आता गूळ टाकून घेतलेला आहे. जो माझ्याकडे गूळ होता, तुम्ही चिक्कीचा गूळ घेऊ शकता. आणि पाक तयार झाला आहे की नाही हे मी चेक करत आहे. तर इथे मी पाण्यामध्ये गूळचा पाक टाकला आहे आणि त्याची मी गोळी बनवत आहे. आणि ही गोळी उचलून मी ताटावर अशी आपटत आहे आणि मी त्याचा बघत आहे आवाज येतो की नाही, म्हणजे आपला पाक तयार झाल्याचं समजायचं. इथे मी वेलचीपूड टाकले आहे चवीनुसार. आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये तीळ टाकणार आहे. तर तिळाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे. तर तीळ टाकल्यानंतर आपल्याला ते मिक्स करून आपल्याला पाण्याचा हात लावून लावून गरम गरम असतानाच लाडू वळवायचे आहेत. तर मला सांगा नक्की की माझे लाडू कसे झाले आहेत. छान नरम झाले आहेत लाडू, आपले कडक लाडू झालेले नाही आहेत. आणि सांगा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.